नमस्कार। आज दिनांक 21/9/2021 वार मंगळवार। ईडी चौधरी उद्योग समूह पुणे व इंदापूर मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की मधल्या काळात जे आपण तारीख सांगितली आणि त्या तारखेनुसार 20 तारखेनंतर आपण माल काढा, त्यानुसार आज आवक थोडीशी जास्त आली। परंतु इतर मार्केटला जर पाहिलं तर आवक ही जेमतेम आहे आणि आज पुण्यामध्ये फक्त 20-20 तारीख धरून डोक्यात आज आपण इथं आलेला असाल शेतकरी। परंतु एक दिवसाचा गॅप होता आणि म्हणून थोडीशी आवक जरी वाढली असेल तरी रेट हे जे सांगितल्याप्रमाणेच निघाले। जी 30-40 रुपयाची गुटी होती ती 50-60 रुपये गेली, जी 50-60 होती 70-80 रुपये गेली आणि जे 90 रुपयाची जाणारी गुटी आज 100-110 रुपये गुटी गेली। ऍक्च्युली हे गुटीतच आपला रेट वाढणार होता आणि त्याच्यामध्ये वरचा जो रेट आहे तो इथं लोकल जी जाणार असेल किंवा मेडियम मधली जी रास आहे ती उत्तर भारतात जाणारी असेल, त्या मेडियम रास ज्या 2-3 दिवसापासून थोडीशी खाली होती त्याच्यातही वाढ झाली आणि गुटीचा सुद्धा रेट आज वाढल्यानं ऍव्हरेज हे वाढलेला आहे। बऱ्यापैकी जागेवरती बागा मागण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे। ज्याची चांगली बागा आहे त्याला नक्कीच दिवसात 4-4 10-10 गिरायक बागेमध्ये येत आहेत, त्या शेतकऱ्यांचे अनुभव शेतकरी शेअर करतायत। जागेवरपेक्षा या ठिकाणी 50-50 60-60 हजार रुपये आज गाडीला वाढलेलं हे आज ज्यावेळेस शेतकरी सांगतात आणि समाधानाने ज्यावेळेस शेतकरी जातायत त्यावेळेस त्यांचा अनुभव पाहता आपण सुद्धा पुढे अजून नवरात्राचा पिरियड आहे, माल विरळते ठेवा, जागेवर देण्याचं जास्त धाडस करू नका हे मी जे सांगतोय त्याचं कारणच हे आहे की आज जी 50-60-70-80 ग्रॅमची गुटी आज मार्केटला तोडून आपण आणतोय हे जर जागेवरती ग्राहक घेणार असेल तो 100-125 ग्रॅमच्या वरचाच माल हा ज्यादा करून तो घेत असतो, फूट पंक्चर बाजूला काढत असतो किंवा त्याच्यामध्ये डांबऱ्याचा माल असेल तेलेचा माल असेल हे माल घेत नाही। त्यामुळे कोणताही कसलाही माल असू द्या, अगदी बदला असू द्या, डॅमेज असू द्या, गुटी असू द्या, त्याचे आता पैसे हे इथून पुढच्या काळात अगदी 1-1.5 महिना हे वाढणार आहेत। पण रेट वाढणार आहेत म्हणून आपण ओव्हर माल करून जर आणला तर रेट वाढून मिळणार नाहीये, किंवा ज्या अपेक्षा आपण मनामध्ये ठेवलेल्या असतील आणि त्या मनात ठेवताना आपल्याला मार्केटमध्ये जे आल्यानंतर रेट मिळतील का हे जर मनामध्ये आपली भीती असेल तर मी त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो माल आणू नका, मोकळं या, 2 दिवस जाऊ द्या, 2 दिवसाच्या आसपास आपण शेजारचं मार्केट, आज बऱ्याचशा मार्केटच्या शेजारची बरीचशी शेतकरी म्हणजे आज जवळजवळ सोलापूर जिल्ह्यातली जेवढी मार्केट आहे त्या आजूबाजूच्या मार्केटची सर्रास मंडळी 10-5 किलोमीटरहून सुद्धा आज या ठिकाणी आलेले अनुभव आपल्याला ते सांगतायत की तिथं जे रेट मिळतात त्यापेक्षा पुण्याला जास्त रेट मिळतात, नक्कीच जास्त मिळतात। परंतु आपल्या मनामध्ये जर जास्त अपेक्षा असतील आणि आपल्याला जर त्या रेटप्रमाणे जर मिळणार नसतील तर त्यासाठी त्याप्रमाणे मिळणार नसतील तर आपण त्याप्रमाणे अगोदर एकदा राऊंड मारणं गरजेचं आहे हे मी वारंवार ह्यासाठी सांगतोय, कारण जागेवर कदाचित एखादा चांगला मागणारा पण आपल्याकडे येऊ शकतो। मी असं म्हणत नाही की फक्त पुण्यातच रेट मिळत आहेत, जागेवरती एखादा परराज्यामध्ये परदेशामध्ये माल पाठवणारा बांगलादेश असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणची ग्राहक बरीचशी फिरतायत, परंतु त्यांची तोड कशा पद्धतीची आहे, सर्रास नेतायत का, ह्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी एकदम मोकळं येणं गरजेचं आहे। 140-150 रुपयाचे सुद्धा रेट जागेवरती झालेले शेतकऱ्यांचे अनुभव सांगतायत, परंतु 50-50% माल रिजेक्ट होऊन त्यातला जर नेणार असेल तर तुमची आता गोटीची 110-120 रुपये जर चांगल्या मालाची जात असेल आणि वर 200-250 रुपये जाणार असतील तर ऍव्हरेज हे 160-170 रुपये सुद्धा त्या मालाचं इथं पडू शकतं। असे माल जर ते हातात 130-140 नेणार असतील तर सर्रास सगळ्यांनाच 130-140 मागतायत अशी परिस्थिती नाही, पण 50 रुपयांनी बागा मागत असेल, 60 मागत असेल, 70 मागत असेल, पण प्रत्येक शेतकरी अनुभव सांगतो जिथं 70 जर मागितली असेल त्याची गोटीच 75 रुपयाची स्टार्ट होते। म्हणजे गोटीच्या रेटमध्ये जर आपण बाग देणार असाल तर आपण फसू नका, एवढंच मी कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छित असताना। पुढचा पिरियड हा थोडासा क्लायमेटचा, काही ठिकाणी पाऊस बी पडू शकतोय, माशीचाही पिरियड आहे, पावसामुळे जर आपलं नुकसान होणार असेल तर माल जास्त स्पीडनी काढून घ्या, कारण त्यांची रानं जर त्या पद्धतीची जमीन जर काळवट असेल किंवा मुरमाट नसेल, आपला निचरा होणार नसेल आणि अवकाळी पावसामुळे जर आपलं नुकसान होणार असेल तर त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे। परंतु जर ज्याचा निचऱ्याची जमीन असेल आणि माल त्याचा खराबच होणार नसेल तर 1-1.5 महिना हळूहळू बाग चालू द्या, काही अडचण नाही, रेट पडणार नाहीत, फक्त रेट कधी पडतील गुजरातचे माल वाढल्यानंतर ते मी अचूक तुम्हाला त्यावेळेस सांगेन। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आज सांगितलं की शेठ तुम्ही ज्या तारखा सांगितल्या त्या अचूक
त्याच पद्धतीचा आम्हाला अनुभव आला आणि म्हणून आम्ही युट्यूब चॅनलवरती दररोज चेक करतोय आणि त्या पद्धतीने मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आपल्याला अनुभव जर चांगला असेल, चांगला आला असेल तर आपल्या मित्राला, आपल्या नातेवाईकांना केडी चौधरी पुणे हे सबस्क्राईब करायला लावा, युट्यूब चॅनल बेल आयकॉनचं बटन दाबायला लावा आणि ऑटोमॅटिक तुम्हाला मेसेज येत जातील. बऱ्यापैकी आज आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर जवळजवळ 20,000 शेतकरी आम्ही जोडले, परंतु सगळ्या शेतकऱ्यांचे नंबर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जोडू शकत नाही. पण ज्यांना आपल्याला इतर नातेवाईकांना जर त्याची माहिती द्यायची असेल फक्त केडी चौधरी पुणे हे सर्च करा, तुम्हाला नक्कीच त्याची माहिती ऑटोमॅटिक मिळत जाईल. भले इतर मार्केटला पाठवा, जागेवर द्या, पण कमीत कमी इतर मार्केटला गेल्यानंतर आपला अनुभव काय आला, जागेवर दिल्यानंतरचा अनुभव काय आला आणि मग पुण्याला यायचे तर माल घेऊन यायचे का मोकळा यायचे हे ठरवणं गरजेचं आहे. त्यासाठी युट्यूब चॅनल हे पाहणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी फळांचेही रेट चांगले सगळेच वाढलेले आहेत. आता मधल्या काळात काही ठिकाणी पाऊस झाला त्याच्यामुळं फळांची कुठं नासधूस झाली असेल त्यामुळे फळांचे सगळेच रेट वाढलेले आहेत. पालेभाज्यांचे सुद्धा रेट हे बऱ्याच राज्यामध्ये पाऊस पडल्यामुळं त्या त्या ठिकाणी जास्त पावसाने नुकसान झाले आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्यामुळं आज सर्वच भाजीपाल्याचे रेट हे वाढत चाललेले आहेत. त्यामुळे केडी चौधरी पुणेमध्ये आपल्याला जे भाजीपाल्याचे रेट आम्ही देतोय तेही तपासा आणि त्याच्यामध्ये आपण इतर ठिकाणी पाठवत असाल तर केडी चौधरी पुणेमध्ये आपण तरकारी असेल, फळं असतील ती पाठवा, त्याचबरोबर डाळिंब तर पाठवतायच, परंतु आपल्याला सोयीस्कर जर इंदापूर असेल तर अ दर्जा ते क दर्जाचे रेट हे दोन्हीकडले हे रेट सेम निघत असताना आपल्याला गाडीचं भाडं देऊन आपल्याला जर जास्त पुण्याकडे लांब यावं लागत असेल तर त्याही शेतकऱ्यांना मी वेळोवेळी सांगतोय इंदापूरचे सुद्धा रेट आपण तपासा. इंदापूरमध्ये सुद्धा ग्राहक वर्ग चांगला असल्या कारणानं त्या ठिकाणी आपल्याला अ दर्जा ते क दर्जाचे रेट चांगले निघतायत आणि म्हणून सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करेल की दररोजचे रेट तपासत असताना माल विरळत विरळत काढा, माल बारखे तोडू नका. नवरात्रातच माल आपल्याला जे लहान असतील ते मोठे होऊन जर येणार असतील तर आपले नक्कीच पैसे हे जास्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.